दोस्तों, मैं हूं आपकी दोस्त और होस्ट भाग्यश्री। इनबीसीएन की बॉलीवुड गॉसिप पे आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं फिल्म जगत की कुछ हॉट खबरें। पंजाब के मशहूर सिंगर जस्सी गिल का नया सॉन्ग अल्लाह पे यूट्यूब पर धूम मचा रहा है। हमेशा ट्राई करता रहता हूँ अपनी तरफ से कुछ ना कुछ डिफरेंट करने का, और इस गाने का कॉन्सेप्ट ऐसा था और इस गाने के कॉन्सेप्ट के अकॉर्डिंग ही हमारी सारी जो कॉस्ट्यूम थे वो हमने जो लुक थी इसी गाने के अकॉर्डिंग हमने डिसाइड की, और यही वजह है और कोई खास रीज़न नहीं है। बट हाँ, मुझे हमेशा रहता है कुछ ना कुछ वीडियोस में आप आज के टाइम पे जब पंजाबी गाने आते हैं तो पंजाब के अलावा और बहुत बहुत जगह पे सुने जाते हैं, तो यही कोशिश रहती है कि वीडियो के ज़रिए जितना हम ईजिली अपना मैसेज और जितना इजीली वो स्टोरी कन्वे कर सकें। अल्लाह भी गाना मुझे नवजीत भुट्टा इस गाने की वीडियो डायरेक्टर ने गाना सुनाया था ये, और बताया था कि ये गाना हम सोच रहे हैं भाजी कि आप करो। और जब मैंने सुना ये गाना तो मुझे लगा कि हाँ, ये गाने में कुछ ऐसी चीज़ है जिसे मैं अपनापन दे सकता हूँ, जिसे मैं फील कर सकता हूँ, क्योंकि मेरी खुद का टेस्ट, मैं जब मैं म्यूज़िक में इंडस्ट्री में नहीं था, मैं लिसनर था, मैं सुनता था, म्यूज़िक लवर था, अभी म्यूज़िक लवर हूँ वैसे तो, बट जब मैं गाने सुनता था लोगों के तो मुझे ऐसे गाने सुनने बहुत अच्छे लगते थे और मैं गाता भी रहता था, तो ये वैसी चीज़ मुझे लगी कि हाँ, ये वैसा एक गाना है जिसे मैं बहुत दिल से गाऊँगा। और हमने इसका वीडियो पर जब प्लान किया तो चलते चलते मतलब एक ऐसा प्रोजेक्ट बनना शुरू हुआ कि जो मेरे दिल के बहुत करीब होता गया, चाहे वो इसका वीडियो हो, चाहे इसका म्यूज़िक हो, चाहे इसकी डबिंग के टाइम जैसे रिकॉर्ड किया वो हो, मतलब एक अलग बाकी गानों से थोड़ा डिफरेंट रेडियो। मुंबई के महबूब स्टूडियो में दबंग 3 की टीम फिल्म को प्रमोट करती आई नजर। मुंबई के महबूब स्टूडियो में दबंग 3 की टीम दिखी। यहाँ पर सलमान खान, सईद मांझरेकर, सोनाक्षी सिन्हा और वरीना हुसैन भी मौजूद थे। सभी ने अपने आने वाली फिल्म दबंग 3 को प्रमोट भी किया। मुंबई में जी टॉकीज ने मराठी सिनेमा को किया सेलिब्रेट। इस मौके पर यहाँ पर ढेरों सारे मराठी एक्टर्स प्रेजेंट हुए थे और सभी बहुत ही एक्साइटेड भी लग रहे थे। सभी ने मीडिया से बातें करते वक्त मराठी सिनेमा के सेलिब्रेशन के मौके पर बताया कि मराठी सिनेमा बहुत ही अच्छा कर रहा है और लोगों को मराठी सिनेमा की फिल्में बहुत पसंद आ रही है। हमें इस बात की खुशी है और हम भी अपना बेच देंगे। कुणाल गांजावाला की अपकमिंग फिल्म पानीपत रिलीज होने वाली है, जिसका सॉन्ग शिवा लोगों को बहुत पसंद आ रहा है। इस बात को लेकर कुणाल गांजावाला बहुत एक्साइटेड है। सो बेसिकली माझा नॉमिनेशन हिरकणीसाठी झालाय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पॉप्युलर फेस या दोन विभागांमध्ये। तर मी ठरवलं की हिरकणीसाठी नॉमिनेशन आहे तर अर्थात काहीतरी पारंपरिकच असलं पाहिजे रेड कार्पेटवरती, पण MFK म्हटल्यानंतर ग्लॅमरस अशी थीम असते, कायम ग्लॅमरसाठी हा पुरस्कार सोहळा ओळखला जातो। तर मग ग्लॅमर आणि परंपरा काहीतरी एकत्र कशी आणायची, म्हणून पैठणी, आणि मग पैठणीला मी माझ्या डिझायनरकडनं एक वेगळा स्वरूप करून घेतला आणि दिस इज द लुक। स्टायलिंग मी केलेलं नाही आहे, माझ्या डिझायनरने केलेलं आहे, सो ऑल क्रेडिट गोज टू हर। आणि तिने जे काही डोकं लावायचं आहे आणि माझ्यावर काय छान दिसेल हे सगळं तिने डिसाईड केलेलं आहे, सो आय थिंक सगळं क्रेडिट तिचं आहे। येस, पहिल्यांदा रादर मी पहिल्यांदा MFK अटेंड करते आहे आणि पहिल्यांदा पहिल्याच वर्षी मला दोन नॉमिनेशनसुद्धा आहेत आणि मी परफॉर्म देखील करते आहे, सो मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि मी खूप खुश आहे। ती मी खरं सांगू तर आज मोस्ट ऑफ म्हणजे ह्याच्या आधी जो मी अवॉर्ड फंक्शन अटेंड केला होता त्याच्यात मला अवॉर्ड मिळाला होता, म्हणून मी जात नाही अवॉर्ड फंक्शन्सला, कारण माहिती नाही, आय फील समटाईम्स आय फील कॉन्शियस, मला ते रेड कार्पेट आणि त्याच्यावर तयार होऊन जाणं आणि हे सगळ्याला खूप कंटाळा येतो, पण मी ह्यावेळेला मुद्दामून ठरवलं नाही माझं नॉमिनेशन आहे, नाही माझं मी काही परफॉर्म करणार आहे, पण तरी मी आली आहे की मला असं वाटतं की येऊ जरा भेटू, तुम्हाला सगळ्यांना भेटू, किती दिवस झाले कोणाला भेटले नाही आहे। आणि हां, इफ यू लास्ट मी अबाउट माय अटायर, तर माझी फ्रेंड निवेदिता कोटक, शी इज अ डिझायनर आणि हा तिने डिझाईन केला आहे ड्रेस माझ्यासाठी, आणि येस बारीक झाली आहे म्हणून आय थिंक तो कॉन्फिडन्स आला आहे, आणि लग्नानंतर पहिल्यांदा कुठला अवॉर्ड फंक्शन अटेंड करते आहे, सो एक्साइटेड। येस, पहिला सो आज पण मी ट्राय केला आहे की तुम्ही म्हणू शकता प्रिन्सेस लुक म्हणू शकतात, पण खूप
मला काय म्हणतात खूप दागिने किंवा ह्या गोष्टी नको होत्या, त्यामुळे मी असं एक सिम्पल लाँग गाऊन आणि एक सिम्पल छोटासा हेअर बँड आणि स्टड्स एवढंच मी घातलं आहे. खूप भारी, आय थिंक खूप कमाल एनर्जी आहे, खूप कमाल वाईब आहे आणि रसिक निवडतात, त्यामुळे एक वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह आणि या अवॉर्डमध्ये दोन तीनदा जिंकण्याचा योग आला आहे, त्यामुळे उत्सुकता कलाकाराला अजून काय पाहिजे असतं. मी पहिल्यांदा परफॉर्म करते एम एफ केमध्ये, तर पहिलं जे असतं ते खूप खास असतं, त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे आणि जितकी मी एक्सायटेड आहे तितकीच मी नर्वस पण आहे, कारण माझ्याबरोबर भूषण आहे, सॉरी माझ्याबरोबर वैभव तत्ववादी आहे आणि प्राजक्ता माळी आहे, शिवानी सुर्वे आहे, आमच्या चौघांचा हा परफॉर्मन्स आहे. तर एक्सपेक्टेशन्स पे खरा उतरना तो अवार्ड जीतने के बाद पता चलता है, पर ऑलरेडी इतना प्यार ऑडियंस ने दिया है खारी बिस्किट के मेरे गाने को, तो वो उसी से बहुत संतुष्टि मिली है. और उसके बाद अब पानीपत के प्रीमियर के लिए मुझे जाना है, तो वहाँ पे बहुत अच्छा गाना है, यहाँ पे नए बच्चे हैं कंपोजर्स सूरज और धीरज, तो उनके लिए गाने में भी मज़ा आया क्योंकि गाना अच्छा था. और वहाँ आशुतोष गवारकर जी, अजय अतुल जावेद साहब, वो वाली टीम है. कॉम्प्लिमेंट मिळाली त्याबद्दल थँक यू, पण ही स्टाईल केली माझी स्टाईलिश श्वेता शिंदेने आणि आज म्हणजे मराठी चित्रसृष्टीचा एक भव्य दिव्य असा अवॉर्ड सोहळा आहे. त्यात बॉलिवूड गॉसिप में फिलहाल इतना ही, कल फिर मिलते हैं फिल्म इंडस्ट्री के खट्टे मीठे खबरों के साथ. अलविदा.